येशू तुम्ही कसे आहात बरे आहात आठवडाभर खूप मजा केली असेल ना चला आपण आज काय करणार आहोत दुसरा धडा शिकणार आहोत की नाही चला वर्गात आपण ब बसलं असताना आपण परमेश्वराच्या सानिध्यात आहोत तर आपण काय करायला पाहिजे नम्रपणे परमेश्वराच्या सान्निध्यात असताना हात जोडायचं डोळे बंद करायचे आणि परमेश्वराजवळ काय मागायची बुद्धी मागायची कर की प्रभू ख्रिस्ता आम्ही जे काही शिकणार आहोत त्यामध्ये तो आम्हाला सहाय्य कर कारण की परमेश्वराशिवाय आम्हाला कोण मार्ग दाखवत नाही कोणीच मार्ग दाखवत नाही तर मग आपण सुद्धा परमेश्वर प्रार्थना करू आणि परमेश्वराच्या सानिध्यात राहू प्रिय पवित्र पवित्र सैनाधीश परमेश्वरा तो जो का स्तुती करतो की सुंदर वेळ दिली मागील आठवड्यात सांभाळला आणि परत एकदा आम्ही तुझ्या चलनात आलो असताना या वर्गात आम्ही जे काही शिकू ते आमच्या लक्षात राहू दे आणि आम्ही जे काही शिकत आहो ते विसरू नये तर ते आमच्या ज्ञानात राहण्यासाठी आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये त्याला अनुसरून चालण्यासाठी तुम्हाला शक्ती दे विश्वास करते प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मदत करणारा परमेश्वर आहे बुद्धी आणि ज्ञानाने आम्हाला परिपूर्ण कर ही छोटीशी प्रार्थना तुझ्या चरणी आम्ही सम समर्पित करीत आहो आणि तू नम्र आणि प्रभूजी आमची ही प्रार्थना विनंती ऐकून घे आमेन <coughs> मुलांना आपण मागच्या याच्यात मागच्या धड्यात काय वाचलो परमेश्वर आमचा जीवनदाता आहे हो की नाही तर मग त्यामध्ये आपण काय बघितलं तुमच्या लक्षात आहे का चला एकदा थोडश्या लहानच्या शब्दामध्ये आपण विचार करू परमेश्वराने मनुष्यासोबत कोणाला निर्माण केलं होतं आदम हवेला हो की नाही सुद्धा आम्ही आदम हवेचाच बघूया पण परमेश्वरच्या सानिध्यात मागच्या धड्यात होते परमेश्वराच्या विश्वासात होते ते आणि परमेश्वरापासून दूर गेले नव्हते पण आजच्या धड्यात कारण की मानव हा परमेश्वरापासून आपला मानवीय जीवन नष्ट करतो कारण आता आपला धड्याचं नाव आहे मनुष्य आपलं जीवन नष्ट करतो मानवीय जीवन नष्ट करतो कारण परमेश्वराने आदम हवाला एक सुंदर बागेत ठेवलं होतं आपल्याला सर सर्वांनाच माहीत आहे कारण की परमेश्वराने ती पृष्ठ सृष्टी निर्माण केली निर्माण केल्यानंतर आदम हव्याला ठेवलं आदम हवा सुखात आणि आनंदात होते आणि खूप मजेत होते कारण की ते बागेमध्ये सुंदर सुंदर फळं होते सुंदर झाड होते पण कधी कधी काय होतं आपणसुद्धा त्या ठिकाणी असलं तर ब जेव्हा बगीचेत जातो खूप सुंदर फळांना बघू किंवा सुंदर फुलांना बघू आप आपलं कन मन काय होतं म होऊन जाते आणि आपल्याला काय वाटतं नाही हे खूप सुंदर दिसत आहे आपल्याला हे खायला पाहिजे तोडायला पाहिजे असं काहीतरी आपण वेगळं करायचा प्रयत्न करतो तसंसुद्धा आदम सुद्धा बघितलं होतं की खूप सुंदर बाग निर्माण आहे त्या बागे सर्व परमेश्वराने त्यांच्यासाठी सर्व काही निर्माण करून त्यांना खायला सांगितले होते पण एकदा काय होतं आदम हवा ते बागेत फिरत असताना त्यांच्याजवळ कोण येतो माहिती आहे का शैतान कधी कधी आपण सुद्धा वर्गात बसले असताना कोणीतरी आपल्याला हलवत राहतो कोणीतरी आपल्याला काय कारण की ते एक शैतानाचं चिन्ह आहे तसंच शेतातसुद्धा बघत असतो की आदम हवा बागेत फिरत आहे चांगल्या आनंदात आहेत खुश आहेत रोज परमेश्वर त्यांना भेटायला येतो ते खूप आनंदाने परमेश्वराजवळ काय ओडी मारत जातात आणि आनंदाने परमेश्वराशी बोलतात हे कोणाला आवडलं नव्हतं शेतानाला आवडलं नव्हतं मग शेतानाने काय केलं विचार केला तर मी यांना का कसं फसवू आणि ते फसवायचा प्रयत्न करतो आणि विचार करतो की कुठंतरी मी यांना फसवून यांना परमेश्वरापासून दूर करतो पण परमेश्वराने त्यांना एक ताकीद दिली होती काय दिली होती सर्वच झाडांचे फळं खायचं पण मधलं झाड मधलं म्हणजे बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान मिळणारं जे फळ आहे ते तुम्ही खाऊ नका मग त्यांनी ते शब्द ऐकले का मनात ठेवले पण त्यांना बयकनासाठी कोण आला शैतान आला आणि शैतानाने विचार केला तरी मी कुणाला तरी फसवतो आणि मी हे फळ खायला त्यांना सांगतो आणि मग ते लोकां त्यांनी काय केली सर्वात प्रथम त्यांनी आदमला नाही धरला कारण की हवा स्त्रीला धरला कारण की स्त्री लोकर काय होते मोहक होते तर ती काय केले शैतान जाऊन हवेला म्हटलं बोलला तिच्याशी बोलता बोलता तिला म्हणतो तुम्हाला सर्व फळ खायला सांगितले या झाडाचं सा फळ नाही खायला सांगितले हो की नाही तर मग ते हवा म्हणती हो आम्हालाही परमेश्वराने सांगितले सर्व फळं खा पण मधल्या झाडाचं फळ खाऊ नका माहीत आहे का तुम्हाला का नाही खायला सांगितलं कारण की तुम्ही ते फळ खाल्ले तुम्ही कोणासारखे व्हाल परमेश्वरासारखे व्हाल आणि परमेश्वराची इच्छा नाही आहे की तुम्ही त्याच्यासारखे व्हा म्हणून शैतान त्यांना लालचमध्ये आणतो त्यांना खूप म्हणजे लालच देतो की की नाही हे माझ्या शब्दाला मोह होऊन ते फळ खायला पाहिजे खूप लालचा लालच देत 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 त्यांच्याजवळ जाऊन मग हवे शेवटी काय विचार करते अरे हो होऊ शकते म्हणून परमेश्वराने आम्हाला ते फळ खायला नाही सांगितलं म्हणजे आम्ही देवासारखे होणार आहोत मग ती काय करते तिला मनात खूप भाऊक होऊन जाते आणि विचार करते की नाही नाही मला खायलाच पाहिजे फळ आणि मी सुद्धा परमेश्वरासारखे असं त्याच्या मनात आलं असेल आलंच तर तिने मग ते फळ घेतले आणि स्वतःसुद्धा खाल्ली मग त्यानंतर तिने स्वतः कोण तिथपर्यंत थांबली का नाही मग ते काय केली आदमलासुद्धा नेऊन दिली मग काय झालं दोघांनीसुद्धा फळ खाल्लं फळ खाल्ल्यानंतर काय झालं ते पापामध्ये पडले कारण की परमेश्वराने पहिले सांगितले होते सर्व फळ खा पण ते फळ खाऊ नका कारण की त्यामध्ये बऱ्याचा आणि वाटाचा ज्ञान मिळणार होता म्हणून ते फळ खाऊ नका म्हटले आणि ते फळ खाल्ल्यानंतर त्यांना पाप हे याची जाणीव झाली मग ते काय केले लपायला लागले त्यांना पाप समजू आलं तोपर्यंत त्यांना पाप समजलं नाही मग शेवटी एके दिवशी मग काय करतात परमेश पर्मे, सर, स सर्व काही माहीत होतं पण परमेश्वर त्यांना जाणण्यासाठी काय केलं ए दिन बागेत आला आणि विचार मग बघतो तर काय करतात ते लोक झुडपाच्या मागे झाडं झुडपाच्या मागे लपून गेले आणि म्हटले जेव्हा परमेश्वर त्यांना हाक मारतो तर काय करतात ते धावत आले का नाही नेहमी कसे यायचे परमेश्वराचं आनंदाने आणि उड्या मारत परमेश्वराला भेटायला धावत यायचे पण त्यावेळी काय केले त्यांनी धावत नाही आले लपून गेलेत कारण की त्यांना माहीत होतं की आम्ही पाप केलं आहोत मग तेव्हा परमेश्वर त्यांना ते हाक मारतो तुम्ही कुठे आहात मग ते काय म्हणतात आम्ही झाडा झुडपामध्ये लपून आहोत का लपले होते त्यांनी पाप केले मग ते सांगतात की मला हवेने ते फळ दिलं हवेने स ते फळ दिलं आम्ही ते खालो म्हणून आम्हाला पाप याची जाणीव झाली मुलांनो आता यामध्ये आपण विचार करूया आणि एक गोष्ट शिकूया की आपण जर आज्ञाचं पालन नाही केलं तर काय होणार आहे आपल्याला शिक्षा मिळणारच आहे आणि सर्व गोष्टीची आपल्याला जाणीव होणार आहे की मी काय केलं आहे मी पाप केलं आहे की नाही माझ्याकडून चुका झाले किंवा नाही ह्या सर्व गोष्टीचा ज्ञान आपल्याला मिळतो नाही तसंच आदम हवेला सुद्धा मिळालं मग परमेश्वराच्या प्रेमापासून ते दूर झाले परमेश्वर त्यांना खूप प्रेम करत होतं परमेश्वरांनी त्यांना सुंदर जीवन दिलं होतं ते जीवन सुद्धा आम्हाला सुद्धा आहे परमेश्वराची इच्छा परमेश्वराची इच्छा असते की त्यांच्या लेकरांनी परमेश्वरापासून दूर जाऊ नये मग आदम हवा सुद्धा काय झाले परमेश्वरापासून दूर गेलेत मग आपल्याला आदम हवेसारखे जीवन जगायचं आहे का मुलांना नाही आदम हवा कसे भयकून गेले आणि परमेश्वरापासून दूर गेले परमेश्वराच्या प्रेमापासून दूर गेले तसं आपल्याला व्हायचं आहे का नाही कारण परमेश्वराने आपल्याला हे जीवन दिलं सुंदर जेवण दिलं कारण की परमेश्वर आपल्याशी काय करतो प्रेम करतो तो आपल्याशी आपल्या सानिध्यात ठेवण्यासाठी आम्हाला जवळ घेतो तर आज जसे की आपले आईवडील आपल्याला काय करतात जरी आपण आपल्या आईवडिलांना कधी ऐकत नाही तरीसुद्धा आपले आईवडील आपल्याला रागवतात प्रेमाने आपल्याला जवळ घेतात का जवळ घेतात की आपण त्या प्रेमात परमे आईवडिलाच्या प्रेमात राहण्यासाठी तसंच परमेश्वराची सुद्धा इच्छा होती की आम्हीसुद्धा ह हा, आदम आणि हवेने परमेश्वरच्या प्रेमात परमेश्वरच्या सानिध्यात राहायची इच्छा होती आपणसुद्धा आज एक निर्णय करूया की आदम हवेसारखं आपण जीवन जगू नये तर आपण परमेश्वराच्या सानिध्यात परमेश्वराच्या प्रेमात आणि परमेश्वराच्या जवळ राहून आम्ही परमेश्वराला स्मरण करून चालण्यासाठी विशेष करून आम्ही आपण आपलं जीवन आपलं मन परमेश्वराच्या हाती द्यायला पाहिजे तेव्हाच आपण परमेश्वराच्या मार्गापासून दूर जात नाही शैतान नेहमी तयार असतो हो की नाही नेहमी तयार असतो आपल्याला भयकवासाठी आपल्याला चुकामध्ये पाडण्यासाठी आणि जो जोपर्यंत आपण चुका करत नाही शैतान आपल्यापासून जात नाही म्हणून आज एक निर्णय करायचा की आम्ही परमेश्वरापासून ज जा, दूर जायचं आहे का किंवा शैतानाच्या मार्गात आपल्याला चालायचं आहे या दोन्ही गोष्टीचा निर्णय आपल्याला स्वतः घ्यायचा आहे की परमेश्वर आम्हाला काय शिकवत आहे आणि शैतान आम्हाला काय शिकत आहे या दोन्ही गोष्टीचा फरक येतो जेव्हा शैतान आम्हाला आपल्या मार्गात नेतो तर आपल्याला केवळ दुःख आणि त्रास आणि संकट असतंय पण पर परमेश्वराच्या प्रेमात जेव्हा राहतो तर आम्हाला आनंदमय जीवन देत मिळतं आहे तर त्यासाठी आपण परमेश्वराच्या सानिध्यात राहून परमेश्वराला अनुकरण करून त्याच्या प्रेमापासून दूर न जाता आपण परमेश्वराच्या सानिध्यात राहण्यासाठी प्रयत्न करायचा समजलं मुलांना आज आपण आदम हवेसारखं आदम हवेची गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू माहीत होणार की आपलं जीवनसुद्धा प्रकारेचं आहे तर आपण आजच्या धड्यामध्ये शिकलो आहे की आपलं मानवीय जीवन आम्ही नष्ट केलो एक गोष्ट सांगते मुलांना ज्यावेळी आपले आईवडील आपल्यापासून दूर जातात आम्हाला सोडून कधी गावाला गेलेत तर आपल्याला कसं वाटते दुःख वाटतं की नाही कारण आपल्याला असं वाटते हां माझे आईवडील मला सोडून गेलेत मला सोबत नेले असते तर काय झालं असतं हे की नाही असं दुःख वाटतं मला टाकून दिले आणि चालले गेले आणि अशी आपल्याला वाईट वाटत रा सारखा अर्थाने आपण आईवडिलांना हे करतो तसंच परमेश्वरालासुद्धा आपल्याबद्दल वाईट वाटते ज्या रीतीने आपल्याला आईवडाबद्दल वाईट वाटते तसंच परमेश्वरालासुद्धा आपल्याबद्दल वाईट वाटते की मी ह्या लेकरांना तयार केलं मी ह्यांना तयार केलं आणि मी सर्व काही दिलं तरी माझ्या प्रेमाला आणि मा मला मला समजले नाही माझ्या प्रेमाला समजले नाही म्हणूनच माझ्यापासून दूर गेले म्हणून परमेश्वर काय होतं आपल्याशी दुःख त्याला दुःख वाटतं नाराज होत नाही तो आपल्याला दुःख देत नाही पण तो दुःखी होतो की माझं बाळ माझ्यापासून दूर गेलेलं आहे म्हणून आजच्या या धड्यावरून आपण शिकू आणि आदम हवेसारखे हो जीवन न जगता आपण परमेश्वराच्या सानिध्यात आणि प्रेमात आणि त्याच्या विश्वासात आणि चांगले लेकरू बनण्याचा प्रयत्न करूया चला आपण वर्गाचा तास संपवायच्या आधी आपण काय करायला पाहिजे परमेश्वराजवळ प्रार्थना करू आणि विनंती करू की आम्ही जे काही शिकलो ते आमच्या लक्षात आमच्या ज्ञानात राहण्यासाठी आम्हाला शक्ती देण्यासाठी ठीक आहे चला शेवटमध्ये आपण प्रार्थना कसे प्रा वर्ग कसं संपवतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृसाच्या चिन्हेद्वारे चिन्ह अंकित करून आपण हा वर्ग हा तास संपवू पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व असो आम्ही जय श्री थँक्यू